क्रिकेट हा भारताचा एक धर्म समजला जातो. क्रिकेट चाहत्यांचं या मेन इन ब्ल्यूवर मनापासून प्रेम आहे आणि क्रिकेट विश्वचषकाच्या कालावधीत ऑनलाईन पूजा सेगमेंट, पूजेशी संबंधित उत्पादनं, टेम्पल बुकिंग्स या क्षेत्राचे प्रवर्तक असलेल्या माय ओम नमो या आध्यात्मिक स्टार्टअपचा सामाजिक विभाग असलेल्या चेअरिंग स्कॉड इंडिया फाउंडेशन या मुंबईतील एनजीओतर्फे या क्रिकेट हंगामात आध्यात्मिक कॅम्पेन सुरू करण्यात आलाय. या अंतर्गत महायज्ञ करण्यात येणार असून या माध्यमातून टीम इंडियासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक समजल्या जाणाऱ्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 12 ऑक्टोबरला महायज्ञ करत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. www.cheerforindia.org या वेबसाईटवर या यज्ञाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप मधील सामन्यांच्या दिवशी चेन्नई, तिरुपती, श्री पेरांबदूर, पुणे, वेल्लूर, सिंधुदुर्ग, हैदराबाद, औरंगाबाद अशा एकूण 101 ठिकाणी आणि तीर्थस्थळ, मंदिरं, सार्वजनिक सभागृह आणि देशभरातील वैदिक पाठशाळांमध्ये महायज्ञ आयोजित करण्यात येणार आहे. माय ओम नमो आणि चेअरिंग स्कॉड इंडिया फाउंडेशनचे CISF संस्थापक मकरंद पाटील यांनी कोणत्याही शुभप्रसंगी अनेक भारतीय हवन करतात, त्यामुळे आम्ही देखील क्रिकेट आणि अध्यात्म यांचा संयोग घडवून देशातील 101 ठिकाणी विजयी भव्य महायज्ञ करणार असल्याचं सांगितलंय. वीर मराठीमधील सेलिब्रिटी क्रिकेट टीम हार्दिक जोशी, ऋतुराज फडके, संदीप जुवाटकर, आनंद काळे, माधव देवचाके, नरेश मारू हे सेलिब्रिटी क्रिकेटपटू यात सहभागी झाले. या कॅम्पेनच्या माध्यमातून आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कप्तान श्री विक्रांत किणी हे देखील या गाण्यात सहभागी झाले. एका प्रेरणादायक संदेशाच्या माध्यमातून भजन सम्राट अनुप जलोटा यांनी या कॅम्पेनला पाठिंबा दिलाय. माय ओम नमो हीच भावना विजय भव इंडिया या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात यावर्षी घेऊन जात आहे अशी पुष्टी मकरंद पाटील यांनी जोडली. मी मकरंद पाटील, संस्थापक आणि चेअरिंग स्कॉड इंडिया फाउंडेशनचा डायरेक्टर. आम्ही हिंदू धर्म आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींचं एक अमलगमेशन तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय संघ या वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट मॅच खेळेल त्या प्रत्येक दिवशी भारतामध्ये 101 ठिकाणी आम्ही हवन करणार आहोत आणि त्या हवनामध्ये मन्यू देवता या मन्यू देवतेला आपण हे कर आपण पूजन करणार आहोत आणि त्या मन्यू देवतेच्या पूजनबद्दल सर थोडं सांगतील. गुरुजी सदानंद टोके गुरुजी सांगतील. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.